नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहो नवीन 2020 मधली i20, 2020-21 मध्ये लॉन्च झालेली i20 BS6 मॉडेल। आणि आधी जे इलाइट i20 होतं ते आता इलाइट काढून टाकलेलं आहे आणि आता फक्त i20 या गाडीचं नाव ठेवलेलं आहे। तर आपल्याकडे आज आहे मॅग्ना मॉडेल, जे की लोअर व्हेरियंट आहे सगळ्यात i20 मध्ये, आणि पेट्रोल व्हेरियंट आहे आपल्याकडे। तर आज या आपण गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत। वॉकअराऊंड आधीही केला होता, पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही लिंकवर क्लिक करून बघू शकता वॉकअराऊंड व्हिडिओ। आजही आपण वॉकअराऊंड करणार आहोत, पण थोडक्यात करणार आहोत आणि रिव्ह्यू, गाडी कशी चालते आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स काय आहे त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया व्हिडिओची। तर ही आहे i20 ची चाबी, जी की आज आपल्यासोबत i20 मॅग्नाची चाबी। यात आपल्याला बघायला मिळेल लॉक, अनलॉक आणि बूट ओपनचा, आणि ही आहे फ्लिप की, कारण ही गाडी कीनी चालते आणि यात पुश स्टार्ट बटन नाही आहे म्हणून यात फ्लिप की दिलेली आहे। आणि बॅक साईडला फक्त होंडाईचं लोगो आपल्याला बघायला मिळेल। तर सुरुवात करूया वॉकअराऊंडपासून। आपल्याला इथे हॅलोजन हेडलॅम्पचं सेटअप बघायला मिळत आहे, आणि ज्या वरच्या मॉडेल्समध्ये आपल्याला कॉर्नरिंग हेडलॅम्प आणि प्रोजेक्टरचं सेटअप बघायला मिळतं, पण यात कुठलेही कॉर्नरिंग हेडलॅम्प नाही आहेत आणि हॅलोजनचं सेटअप बघायला मिळतं। त्याच बाजूला आपल्याला इंडिकेटर्स पाहायला मिळतात आणि खालच्या भागाला आपण जर बघितलं तर बेस मॉडेलसुद्धा यात आपल्याला प्रोजेक्टरचं सेटअप मिळतं आहे, जे की फॉग लॅम्प आहेत आणि DRLसुद्धा मिळतात इथे। तर फॉग लॅम्प आपल्याला प्रोजेक्टरमध्ये मिळतात आणि DRL मिळतात बेस मॉडेलमध्ये सुद्धा। तसंच आपण ग्रिल बघायला गेलो समोरची, तर ग्रिल आपल्याला जवळजवळ सिमिलरच मिळेल टॉप मॉडेलसारखीच, आणि ही पियानो बॅक ब्लॅक फिनिशमध्ये बघायला मिळेल आपल्याला। आणि त्याखाली आपण स्किड प्लेटसुद्धा बघू शकतो, ही सुद्धा पियानो ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला बघायला मिळेल। तसंच आपण बोनटवरती बघायला गेलो तर शार्प आपल्याला लाईनिंग्स अशा गाडीवर, बोनटवर तर काय पूर्ण गाडीवरच बघायला मिळत आहेत, शार्प लाईन्स आहेत। तसंच आपण गाडीचा दुरून लुक घेतला तर खूप जास्त शार्प आपल्याला गाडी बघायला मिळते आहे। आणि आपण व्हील्स बघतो आहे तर व्हील्स आपल्याला लोअर मॉडेलमध्ये 15 इंचचं जे व्हील्स मिळतात आणि हे स्टील व्हील्स आहेत। यात आपल्याला व्हील कवर्स मिळतात जे की अलॉय व्हीलचं आपल्याला लुक देतात। व्हीलची साईज आपण बघायला गेलो तर 185/65 R15 व्हील आहेत आणि वरच्या ट्रिममध्ये आपल्याला 16 इंचर्स व्हील बघायला मिळतील। तसंच आपल्याला या फेंडरवरती इंडिकेटर्स बघायला मिळतील आणि वरच्या मॉडेलमध्ये आपल्याला ORVM वरती इंडिकेटर्स बघायला मिळतात। दुरून आपण घेतलं तर पूर्ण गाडी शार्प लाईन्सवर बेस्ड आहेत, 1, 2, 3 अशा भरपूर सारे शार्प लाईन्स आपल्याला बघायला मिळतात। लोअर व्हेरियंट आहे तरी बॉडी कलर्ड हँडल मिळतात आपल्याला, बॉडी कलर्ड ORVMs मिळतात। फक्त या व्हेरियंटमध्ये, लोअर व्हेरियंटमध्ये आपल्याला इथे खाली एक स्कर्टिंग नाही मिळत, जे की आपल्याला हायर मॉडेल्समध्ये मिळतात आणि त्यावर IF20चं बॅजिंगसुद्धा आपल्याला बघायला मिळतं। इथे आपल्याला पेट्रोल टँक आहे, जी की यात इंटिग्रेटेड आहे आणि गाडी अनलॉक असेल तरच ही ओपन होत असते। आणि यात व्यवस्थित इंटिग्रेट केले गेलेलं आहे टेल लॅम्पमध्ये पेट्रोलची टँक। इथेसुद्धा आपल्याला i20ची बॅजिंग बघायला मिळते। आणि मागून जर आपण लुक बघितला तर काही लोकांना आवडू शकतो, काही लोकांना नाही आवडू शकत, कारण हा एक सब्जेक्टिव्ह मॅटर आहे। इथेसुद्धा i20ची आपल्याला बॅजिंग बघायला मिळते आणि पूर्ण टेल लॅम्प इंटिग्रेट झालेला आहे इथे।
मायक्रो अँटीना आपल्याला वरती बघायला मिळतो, हायर व्हेरियंट्समध्ये शार्क फिन अँटीना आपल्याला बघायला मिळेल। तर असा काही ओव्हरव्यू आहे पूर्ण गाडीचा। तर आता आपण मध्ये जाऊन बघूया मध्ये काय आहे, काय इंटेरियर्स आहेत ते। डोर वरती आपल्याला कंट्रोल्स बघायला मिळतात, ओआरव्हीएम चे कंट्रोल्स, लॉक अनलॉकचं आणि चारी पॉवर विंडोज मिळतात। फक्त ड्रायव्हर साईडची ऑटो डाऊन आहे, बाकीच्या चारी आपल्याला बाकीच्या तीन आपल्याला साध्या मिळतील। पियानो ब्लॅक फिनिशमध्ये, पियानो गनमेटल फिनिशमध्ये आपल्याला हँडल ओपनर्स, डोर ओपनर्स मिळतील आणि ह्या लाईन्स, शार्प लाईन्स आपल्याला ऑल ओवर द गाडी, ऑल ओवर गाडी मिळून जाईल। आणि इथे स्पीकर्स आहे, हायर व्हेरियंटमध्ये आपल्याला बोसचे स्पीकर्स मिळतील, पण लोअर व्हेरियंटमध्ये स्पीकर्स नाही आहेत बोसचे। इथे आपल्याला ट्विटर्स मिळून जातील ए पिलरवरती। हे आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यात आपल्याला एम आय डी मिळून जाते, स्पीडोमीटर मिळून जातो आणि टॅकोमीटर मिळून जातो आणि व्हील, स्टेअरिंग व्हील असं काहीतरी दिसतं आपल्याला। फ्लॅट बॉटम नाही म्हणता येणार, पण जसं आपण क्रेटामध्ये बघितलं होतं किंवा वेर्नामध्ये बघितलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्टेअरिंग व्हील बघायला मिळतं। त्यानंतर आपल्याला इथे इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा मिळून जातो लोअर व्हेरियंट असून, ज्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, टचस्क्रीन या व्हेरियंटमध्ये आपल्याला मिळायला बघायला मिळत नाही। आणि ज्या ए सीच्या व्हेंट्स आहेत ह्या पूर्ण डॅशबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतात। आपण वॉक अराउंड व्हिडिओमध्ये याचं टॉप मॉडेल बघितलं होतं, ते तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, ते तुम्ही बघू शकता। आणि डॅशबोर्ड असं प्रीमियम वाटत आहे, सिंगल टोनमध्येच आहे, ड्युअल टोनमध्ये नाही आहे, आणि पण फिट अँड फिनिश व्यवस्थित आहेत, कुठेच आपल्याला असे पॅनल गॅप्स वगैरे बघायला मिळणार नाही आहेत, व्यवस्थित पॅनल गॅप्स वगैरे केलेले आहेत त्यांनी। त्यानंतर इथे ए सीचे कंट्रोल्स आपल्याला बघायला मिळतील, खाली आपल्याला 12 व्होल्टचं सॉकेट मिळेल आणि यू एस बीसाठी जागा मिळेल। बेस मॉडेल असूनसुद्धा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपल्याला सगळ्या या मॉडेलमध्ये मिळून जातील आणि मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी असं व्हेरियंट मी याला समजतो। त्यानंतर आपण ग्लो बॉक्स बघायला गेलो तर ग्लो बॉक्स ठीकठाक आहे साधारण। त्यानंतर इथे आपल्याला आर्मरेस्टसुद्धा बघायला मिळतं, लोअर व्हेरियंट असूनसुद्धा आपल्याला आर्मरेस्ट इथे बघायला मिळतं। हे फक्त स्लायडिंगवालं नाही आहे, साधंच आहे। त्यानंतर आपल्याला इथे मॅन्युअली ॲडजस्टेबल आय आर व्ही एम मिळतो, इथे आपल्याला सनग्लास होल्डर मिळून जातं आणि इथे कॅबिन लाईट्स मिळून जातात। इथे कुठलाही व्हॅनिटी मिरर नाही आहे सनशेडवरती, पॅसेंजर साईडला व्हॅनिटी मिरर मिळून जाईल आपल्याला सनशेडवरती। आणि कॅबिन स्पेस आपल्याला या गाडीमध्ये भरपूर अशी मिळते, यात आपल्याला फक्त ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते ज्याने फोन वगैरे कनेक्ट करू शकतो। याचा ऑडिओ मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर टाकून देईल त्या रील्समध्ये, त्यात तुम्ही ऑडिओ क्वालिटी कशी आहे बेस मॉडेलची हे तुम्ही ठरवू शकता। त्यानंतर आपण बॅक सीटची स्पेस बघायला गेलो आणि कम्फर्ट बघायला गेलो तर आपल्याला इथे मागे रिअर ए सी व्हेंट्स मिळून जातात आणि इथे परत आपल्याला स्टोरेजसाठी जागा मिळून जाते आणि परत यू एस बी चं पोर्ट मिळून जातं चार्जिंगसाठी आणि स्पेस आपल्याला भरपूर मिळून जाते। मी माझ्या समोरची ड्रायव्हिंग सीट माझ्या पोस्चरनुसार ॲडजस्ट केलेली आहे, तरी माझ्याकडे भरपूर अशी जागा उरते आहे आणि अंडर थाय सपोर्ट पण व्यवस्थित आहे आणि कम्फर्टेबल आहे, आपल्याला प्रवासामध्ये थकवा येणार नाही अशी याची बॅक सीटची कम्फर्ट आपल्याला दिसते। आणि मागून आपण इंटेरियर बघितलं तर असं काहीसं आपल्याला बघायला मिळतं इंटेरियर। त्यानंतर आपण बूट बघायला गेलो तर इथे रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे आपल्याला बूटचं आणि 311 लिटरचं आपल्याला बूट स्पेस इथे मिळून जातं, जे की ठीकठाक आहे सेगमेंटच्या हिशोबाने। आणि इथे हम्प आपल्याला बघायला मिळतो आणि खाली आपल्याला स्पेअर व्हील बघायला मिळतो।
तर इतका ॲप बूटमध्ये आणि इथे हुक्स वगैरे मिळून जातात आपल्याला, या साईडला पण हुक आपल्याला मिळून जातात। तर असं काही आहे बूट। तर हे झालं इंटेरियर आणि एक्सटेरियर, आता आपण पटकन गाडीत बसूया आणि गाडी चालायला कशी आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गाडीच्या मध्ये आणि आता आपण सगळ्यात आधी व्हायब्रेशन चेक करू की गाडी चालू झाल्यावर किती व्हायब्रेट करते आणि काय साऊंड येतं। तर आपण आता गाडी चालू केलेली आहे तर स्टेअरिंगवर व्हायब्रेशन नाही आहेत आणि गिअरवर सुद्धा व्हायब्रेशन नाही आहेत आणि बिलकुलच गाडी बंद असल्यासारखं इथे आपण कॅबिनमध्ये जाणवतं आपल्याला। तर आता सगळ्यात आधी आपण चालून बघूया गाडी, सीट बेल्ट लावूया। आवाज बिलकुलच येत नाही आपल्याला चालू गाडीत सुद्धा की चालू आहे की बंद आहे असं वाटत आहे। एकदम सायलेंट आणि रिफाईंड इंजिन आहे आणि जे पहिलेची i20 होती त्यात आणि हिच्यात काही इतका काही फरक नाही आहे। फार असा मिनिमल फरक असा वाटतो आहे, म्हणजे 19-20 असा फरक आहे आणि फार लिनियर अशी डिलिव्हरी, पॉवर डिलिव्हरी देत आहे ही गाडी। पेट्रोल इंजिन आहे यात 1200 cc आणि या व्हेरियंट मध्ये आपल्याला टर्बो बघायला नाही मिळणार, यात नॅचरली ऍस्पिरेटेडच इंजिन आपल्याला बघायला मिळतं। सस्पेन्शन आधीपेक्षा थोडेसे हलकेसे सॉफ्ट झालेले वाटत आहेत, सॉफ्टर साईडला सस्पेन्शन केलेलं आहे यांनी। जी आधीची i20 होती ती जवळजवळ मी 10 ते 11 हजार चालवलेली होती, त्यामुळे मी त्या गाडीशी म्हणजे खूप जास्त कनेक्टेड झालो होतो आणि त्या गाडीबद्दल मला भरपूर सारी माहिती झाली होती की कशी परफॉर्म करते। तर तिच्या तुलनेत आपण बघायला गेलो तर असा काही फार जास्त फरक नाही आहे या गाडीत। जे टर्बो पेट्रोल आहे त्यात थोडासा पंचिनेस आपल्याला बघायला मिळतो जास्त नॅचरली ऍस्पिरेटेड पेक्षा, आणि 2000 RPM वर आपल्याला अपशिफ्ट करावं लागत आहे। जास्त रेव करून काही अर्थ नाही आहे, उगाच गाडी नॉईस करते आहे आणि एकदम असा पंच आपल्याला या गाडीमध्ये मिळणार नाही। हॉर्न चांगला लाऊड आहे आणि स्टेअरिंग फार लाईट आहे। तर आपल्याला सिटीमध्ये समजा गाडी घ्यायची असेल किंवा मिक्स ड्राईव्ह असेल आपल्याला आपलं, तर आपण ही गाडी कन्सिडर करू शकतो। म्हणजे खूप शांत स्वभावाची अशी गाडी आहे ही, त्यात लिनियर पॉवर मिळते आपल्याला, असं कुठेच नाही, झटके नाही लागत आहेत किंवा खूप जास्त पंच मिळेल असं काही नाही आहे। फार शांत स्वभावाची गाडी आहे। इलाइट i20 पण अशीच होती, फक्त जे CRDI इंजिन होतं ते थोडस पंची होतं, जे डिझेल इंजिन 1500 cc मध्ये येतं याही गाडीमध्ये आहे ते सेम इंजिन। सस्पेन्शन आता आपण खराब रोडवर चाललो आहे जसं तुम्ही पाहू शकता, सॉफ्टवेअर साईडला आहे सस्पेन्शन, खूप जास्त स्टिफ नाही आहे आणि त्याचमुळे मग राईड क्वालिटी सुद्धा थोडस आपल्याला इतकी काही चांगली मिळत नाही, कारण सस्पेन्शन आपलं सॉफ्टवेअर साईडला आहे जसं तुम्ही बघू शकता। रोड खराब आहे आणि व्यवस्थित आहे, सस्पेन्शनमुळे गाडी चिपकून चालते आहे आणि सॉफ्टवेअर आहे। त्यानंतर आपण पंच दिला तरी गाडी तितके काही पॉवर डिलिव्हरी देत नाही, लिनियर पॉवर डिलिव्हरी आपल्याला गाडी देते। हेच आपण समजा टर्बो इंजिन घेतलं तर टर्बो मध्ये थोडासा जास्त पंच आपल्याला मिळेल नॅचरली ऍस्पिरेटेड पेक्षा, आणि याचं टर्बो मध्ये सुद्धा एक ठराविक RPM साठी टर्बो ऍक्टिव्हेट होतं त्याचा आणि त्यानंतर मग तो टर्बोचा पॉवर संपून जातो। जवळपास त्याचा 2000 ते 3000 RPM दरम्यानच टर्बो ऍक्टिव्हेट होतो आणि त्यानंतर बंद होऊन जातो। तर हायर RPM ला टर्बो ही काय कामी नाही, ही हायर RPM ला चांगलं परफॉर्म करते गाडी टर्बो पेक्षा। आणि याचं मायलेज आपण बघायला गेलो तर मायलेज आपल्याला कंपनीने जवळजवळ
22 सांगितलेलं आहे, 21 काहीतरी, पण डेली यूज मध्ये आपण या गाडीकडनं जवळजवळ 17-18 आरामात काढू शकतो. आपण कशी मिक्स ड्राईव्ह केली, हायवेजला केली किंवा मग सिटीमध्ये केली तरी 17-18 आपण आरामात या गाडीमध्ये मायलेज काढू शकतो. तर जे लोक ही गाडी घेण्याचा विचार करत आहेत आणि ज्या लोकांचं बजेट आहे म्हणजे खूप कॉम्पॅक्ट बजेट आहे, त्यांना कमी पैशात चांगली गाडी घ्यायची आहे, तर त्या लोकांसाठी गाडी आहे आणि हे व्हेरियंट आहे मॅग्ना मॉडेलमध्ये. मॅग्ना व्हेरियंटमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळे फीचर्स मिळून जातील, म्हणजे असं नाही की कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागेल किंवा आफ्टर मार्केट एखादी गोष्ट लावून घ्यावं लागेल, यात आपल्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. तर जे लोक सिटी ड्राईव्हसाठी बघत आहेत आणि ज्यांचं कॉम्पॅक्ट बजेट आहे म्हणजे आपल्याला 7-8 लाखांमध्ये चांगली गाडी घ्यायची आहे, अशा लोकांसाठी ही गाडी बनलेली आहे आणि ही तुम्ही गाडी घेऊ शकता. आणि सिटी ड्राईव्हसाठी तर फार चांगली गाडी आहे, कारण स्टेअरिंग खूप लाईट आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. क्लच सुद्धा लाईट आहे एकदम गाडीचा आणि ट्रॅफिकमध्ये चालवायला आपल्याला अडचण होणार नाही बिलकुल या गाडीची. तर एक बेस्ट पिक राहील, एक 7-8 लाखांमध्ये ही गाडी तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स देऊन जाईल. कॉर्नरिंग वर सुद्धा व्यवस्थित परफॉर्म करते आणि गाडीला वारसा लाभला. इतका जुना जी इलाइट i20 होती तिने सगळ्या लोकांच्या मनावर राज्य केलेलं होतं आणि तोच वारसा हा गाडी पूर्ण करते आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा आणि कमेंट्स करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार.